नमस्कार, आपला दिवस आपले भविष्यामध्ये मी रूपा हुडेकर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज 6 डिसेंबर 2019, आजचा वार शुक्रवार. आजचा राहू काळ आहे 6:30 ते 12:30 आणि शुभ काळ आहे 12:30 ते 1:55. आजच्या दिवसाची रास आहे मीन रास आणि आजचं नक्षत्र आहे उत्तराभाद्रपदा. आजचे राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर प्रत्येक राशीचा स्वभाव आणि वैशिष्ट्य पण आज जाणून घेणार आहोत. आजचे राशी भविष्य आपण जाणून घेणार आहोत, त्याबरोबरच प्रत्येक राशीचा स्वभाव पण आपण जाणून घेणार आहोत. पहिली रास मेष रास. आज मेष राशीसाठी शुभ रंग आहे तांबडा. त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे त्या व्यक्ती कर्तबगार, महत्त्वाकांक्षी, लढाऊ वृत्तीच्या, पराक्रमी, पण जरा तापट आणि हट्टी असतात. त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त असते, अधिकार गाजवण्याची त्यांना आवड असते. या विश्वासपात्र पण असतात, प्रामाणिक पण असतात, उत्साही असतात, मेहनती असतात. या गुणांवरच हे लोक यशस्वी होतात. आज त्यांच्यासाठी साधारणच दिवस आहे. जे लोक आज गुंतवणूक करणार असतील त्यांच्यासाठी उत्तम दिवस आहे. परदेशासाठी जे प्रयत्न करत असतील त्यांना आज हमखास यश आहे. भागीदार आणि जोडीदार यांची साथ त्यांना चांगली लाभेल. आज जोडीदाराशी वादविवाद घालू नये, जुनी येणी आज वसूल होण्याचे संभव आहे. राशीचक्रातील दुसरी रास वृषभ रास. त्यांचा शुभ रंग आहे गुलाबी. आज त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया. सैनी विलासी वृत्ती, कलाप्रेमी, उदार, परोपकारी, आनंदी वृत्ती, भरपूर मित्रपरिवार असणारी ही रास आहे. मौल्यवान वस्तूंचा संग्रह करायला या राशीला अत्यंत आवडतो. विज्ञानापेक्षा कलेकडे यांचा ओढा जास्ती आहे. खिलाडू वृत्तीची रास आहे आणि कुटुंबप्रिय ही रास आहे. आजचा त्यांचा दिवस शुभ आहे. जोडीदाराच्या नावाने जर गुंतवणूक करणार असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. परंतु गुंतवणूक करताना योग्य माणसाचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. जोडीदार किंवा कुटुंबावर आज खर्च होईल. पोटकचेऱ्याची कामं रखडतील किंवा लांबणीवर पडतील. तब्येतीला सांभाळा. आज उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे. राशीचक्रातील तिसरी रास मिथुन रास. मिथुन राशीसाठी आज शुभ रंग आहे पांढरा. आज त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घेऊया. बुद्धिमान रास आहे. उत्तम कल्पनाशक्ती असते, चांगल्या स्वभावाची असतात, सतत हसतमुख असते, ज्ञानी असतात, परंतु परिपक्वता कमी असते. विनोदी बुद्धी, हजर जवाबी, इतरांवर छाप पडतात, तरतरीत परंतु बालिश. बोलकी पण असते, उत्तम वक्ता असते, प्रसन्न वृत्तीच्या असतात, लेखन वाचन यांची आवड असते. आजचा त्यांचा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याचे प्रसंग, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. जोडीदार किंवा भागीदाराशी आज वादविवाद नको. पैशाची आवक वाढेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस त्यांचा अतिशय चांगला आहे. छोटे प्रवास करावे लागतील. प्रवासामुळे जरा दगदग होईल, पण प्रवासामुळे फायदा देखील होईल. चौथी रास कर्करास. शुभ रंग तांबडा. आज आपण कर्कराशीच्या लोकांचे गुण जाणून घेऊया. अत्यंत संवेदनशील ही रास आहे. भिडस्त स्वभाव, सतत मानसिक बदल, परिस्थितीशी मिळते जुळते घेणारी ही रास असते. निर्णयशक्ती थोडीशी अपुरीच असते. एखाद्या विषयावर उलटसुलट विचार करीत बसण्याची वृत्ती असते, त्यामुळे कधीकधी या चांगल्या संधी पण घालवतात. बोलकी वृत्ती असते, सेवाभावी वृत्ती असते, टापटीपणाची यांना खूप आवड असते. आजचा त्यांचा दिवस शुभ आहे. आज धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. जोडीदार आणि भागीदार यांची आज त्यांना चांगलीच साथ लाभेल. गुंतवणूकदार असतील तर त्यांनी योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला आहे. कोर्टकचेऱ्याची कामे मार्गी लागतील.
परदेशात जर प्रयत्न करत असतील किंवा विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणार असतील तर त्यांच्या कामात थोडासा विलंब होईल. सिंहराश. सिंहराशीचा आजचा शुभ रंग आहे हिरवा. आज त्यांचे स्वभाव जाणून घेऊया. उच्च विचारप्रणाली, डौलदार चालणे बोलणे, उठून दिसणारे, विचारपूर्वक वागणारे, तेजस्वी, करारी बाणा, अभिमानी, अधिकाराच्या जागा गाजवणारे, थोडेसे अहंकारी, खिलाडू वृत्ती, मोडेन पण वाकणार नाही असा बाणा, हे थोडेसे उच्च विचारी असतात, परखड स्वभाव असतो, असे हे सिंहराशीचे गुण आहेत. जाणून घेऊया आजचा दिवस त्यांच्यासाठी कसा आहे. आजचा त्यांचा दिवस साधारणच राहील. आज घरच्यांना घेऊन किंवा कुटुंबांना घेऊन प्रवासाचे बेत आखाल. कामकाजाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल किंवा कर्मचारी यांची चांगली आज साथ लाभेल. परदेशासाठी जे व्यक्ती प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. जोडीदारासमवेत आज या राशी चांगल्याच वेळ घालवतील. राशीचक्रातील सहावी रास कन्या रास. कन्या राशीसाठी शुभ रंग आहे निळा. त्यांची आज स्वभाव वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात. यांचा स्वभाव अत्यंत संशयी असतो. हे थोडेसे हिशोबी वृत्तीचे असतात. त्यांना प्रवासाची आवड असते, नेहमी बदलाची आवड असते. हे हुशार असतात, बुद्धिमान असतात, पण थोडेसे विसराळू असतात. झटपट काम उरकण्याकडे यांचा कल असतो. थोडीशी संशयी वृत्ती पण असते, व्यवहारी असतात, संग्रही वृत्ती असते, नेटकेपणाची आवड असते. शेती आणि बागकामाची पण यांना आवड असते. स्वतःच्या आरोग्याची आवाजवी काळजी घेण्याची यांची वृत्ती असते. बुद्धिमत्तेच्या जीवावर हे लोक यशस्वी होतात. आजच्या दिवसाचे आपण यांचे राशीफल पाहूया. आजचा दिवस यांचा शुभ आहे. कुटुंबासोबत वेळ चांगला घालवतील. जोडीदारासाठी आज खर्च करतील. घर जमीन ह्यामध्ये जर यांना गुंतवणूक करणार असेल तर आजचा दिवस अतिशय चांगला. कामकाजाच्या ठिकाणी थोडीशी दगदग होईल आणि सहकर्मचाऱ्यांची आज त्यांना साथ नाही लाभणार. कामानिमित्त प्रवास घडेल. प्रवासात भेटीगाठी होतील. आज प्रवास त्यांच्यासाठी फलदायी आहे. पुढील राशी पाहूया, पण त्याआधी थोडीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढील रास तूळ रास. तूळ राशीसाठी शुभ रंग आहे लाल. यांचे स्वभाव गुण आपण जाणून घेऊयात. हे लोक सदा आनंदी असतात, शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणारे असतात. यांची वृत्ती व्यवहारी असते, परंतु रसिक देखील असतात, कलात्मक वृत्तीचे असतात. यांचा दृष्टिकोन थोडासा गंभीर असतो. अत्यंत बुद्धिमान असतात, ग्रहणशीलता असते, समतोल वृत्तीचे असतात, मोहक सौंदर्य आणि विलासी वृत्तीचे असतात. यांना भाषेची आवड असते. हे लोक सत्य व मधुर वचनी असतात, अभ्यासू असतात. यांचं आज आपण भविष्य बघूया. तुळा राशीसाठी आज साधारणच दिवस आहे. आज त्यांची जुनी येणी असतील तर थोडी रखडतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. गुंतवणुकीसाठी आज प्रवास करायचा असेल तर चांगला. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. प्रवासामुळे थोडीशी दगदग होईल, परंतु दिवसाचा उत्तरार्ध अतिशय चांगला जाईल. आठवी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा. त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया. अविश्रांत मेहनत करणारे असतात, सात्विक विचारांचे,
पण जेव्हा शत्रुत्व निर्माण होईल तेव्हा हे उग्र स्वरूप धारण करणारे असतात, तामसी असतात, फटकळ बोलणारे असतात, हे लोक थोडेसे पाताळयंत्री असतात, जबरदस्त इच्छाशक्ती असते, हाती घेतलेले काम ते नेटाने पूर्ण करतात, असे हे वृश्चिक राशीच्या लोकांचे गुण आहेत। आजचा त्यांचा दिवस अतिशय उत्तम आहे, गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे, परंतु कोर्टकचेऱ्यांच्या कामात थोडासा विलंब होईल। जे विद्यार्थी परदेशासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्या कामात आज यश आहे। जोडीदारासाठी आज खर्च करावा लागेल। विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे। नववी रास धनुरास। आजचा शुभ रंग आहे क्रीम। धनुराशीच्या लोकांचे आज आपण स्वभाव वैशिष्ट्य जाणून घेऊयात। शक्तिशाली, धैर्यवान, साहसी वृत्तीचे हे लोक असतात। त्यांचा आत्मविश्वास दांडगा असतो, परोपकारी असतात पण थोडेसे लोभी पण असू शकतात, सत्यवादी असतात, उच्च शिक्षणाची आवड असते, प्रवासाची आवड असते। या लोकांचा बाणा थोडासा ज्ञानी रामशास्त्रीसारखा असतो। उत्तम ग्रंथलेखक असू शकतात, संस्थाप्रमुख असू शकतात। आजचा दिवस त्यांच्यासाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया। आज धनुराशीच्या लोकांना थोरा मोठ्यांच्या भेटीगाठी होतील। जोडीदाराशी आज वादविवाद नको। गुंतवणूक करणार असतील तर त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला। कोर्टकचेऱ्याची कामे असतील तर ते मार्गी लागतील। राशीचक्रातील दहावी रास मकर रास यांचा शुभ रंग आहे निळा। यांचे स्वभाव वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया। हे थोडेसे त्यागी वृत्तीचे असतात, चतुर असतात, हिशोबी असतात, काटकसरी असतात, थोडीशी भोचक वृत्ती असते। हे शिस्तप्रियता पाळणारी लोक असतात। थोडीशी उदासीनतेकडे यांची वृत्ती असते। धार्मिक असतात, थोडं हातचं राखून ठेवण्याची यांची वृत्ती असते। समाजात मिळून स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात। आज त्यांच्यासाठी दिवस कसा आहे ते आपण जाणून घेऊयात। जोडीदारासमवेत आज प्रवासाचे बेत अखतील, प्रवास घडेल। प्रवासापासून आज त्यांना फायदा आहे पण त्यांनी थोडी तब्येतीची काळजी जरूर घ्यावी। कोर्टाची कामे मार्गी लागतील। गुंतवणूकदार असतील तर आज त्यांच्यासाठी उत्तम दिवस आहे। कुंभरास। कुंभराशीसाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा। यांचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे हे अत्यंत बुद्धिमान असतात, उदारमतवादी असतात, स्पष्ट व्यक्ते, परोपकारी, व्यवहार चतुर असतात, तुलनात्मक दृष्टिकोन असतो। राशीचक्रातील शेवटची रास मीन रास। मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा। जाणून घेऊया मीन राशीच्या लोकांचे स्वभाव वैशिष्ट्य। ही अत्यंत शांत व थंड स्वभावाच्या लोकांची रास आहे। आध्यात्मिक वृत्ती असते, स्वप्नाळू असतात, चिंतनशील असतात, सत्यवादी असतात, प्रामाणिक असतात, स्पष्ट व्यक्ती असतात, परोपकारी असतात, परंतु कधीकधी परोपकारी वृत्तीमुळे स्वतःला व कुटुंबाला तोट्यात घालतात। कामाच्या ठिकाणी यांचा उरक थोडा कमीच असतो। गूढशास्त्र आणि आध्यात्मिक विषयांची यांना आवड असते। जाणून घेऊया आजचं राशीभविष्य। गुंतवणूकदारांसाठी आजचा मीन राशीसाठी अतिशय लाभदायक दिवस आहे। कामकाजाच्या ठिकाणी दगदग जाणवेल। कोर्टकचेऱ्याच्या कामात विलंब लागेल। विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे। जोडीदार आणि भागीदार असेल तर त्यांची साथ अतिशय चांगली लाभेल। हे झाले आजच्या दिवसाचे राशीभविष्य। आता इथे वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। शुभम भवतु।